संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर आज स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त न्यूज 18 लोकमतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। या मुलाखतीत आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री भावूक झाले। पाहूयात गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। आज आनंद दिघे साहेबांची जयंती आहे आणि या निमित्तानं ठाण्यासह राज्यभर अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत। मी आनंद दिघे यांच्या निवासस्थानी म्हणजे आनंदाश्रमात त्याला म्हटलं होतं आणि त्यांना तमाम शिवसैनिकांचं आता श्रद्धास्थान आहे। ही सर्व त्यांची साहित्य जी येते वापरलेली जे ते वापरायचे आणि एक त्यांची जी आठवण आहे सगळी जपून ठेवलेली आहे आणि याच आठवणींमधून दिघेसाहेब कसे घडले हे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत। शिंदेसाहेब, तुम्ही आता राज्याचे मुख्यमंत्री आहात, पण ज्यावेळी ठाण्यात येता तुम्ही बऱ्याच वेळ आठवण सांगितली, मग ठाण्यानंतर मी इथला असतो, पण ज्यावेळी या वास्तूमध्ये आतमध्ये येता तेव्हा काय आठवणी जागे होतात दिघेसाहेबांच्या? ही वास्तू खरं म्हणजे दिघेसाहेबांच्या वास्तव्याने पुनित झालेली, पवित्र झालेली ही वास्तू आहे आणि या वास्तूत आल्यानंतर त्या सगळ्या जुन्या आठवणी, जुन्या भावना ज्या आहेत दिघेसाहेबांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं दिघेसाहेब इथे बसून लोकांना न्याय द्यायचे त्यातली एखादी काय आठवण सांगाल काय? कशा पद्धतीनं एक असा वेगळा किस्सा की एक वेगळा किस्सा असा की साहेब जेव्हा इथे त्यांचा दरबार भरायचा आणि त्यातून लोकांना कसा न्याय मिळायचा त्यातून काय किस्सा? खरं म्हणजे ही सगळी वास्तू जे सगळीकडे साहेबांचंच वास्तव्य होतं, इथे बसायचे, बाहेर बसायचे, मागे बसायचे आणि आम्ही सर्व कट्ट्यावर बसायचो समोरच्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते भेटायचे, ते बघायचे लोकांकडे खरंच याला किती हा गरजू आहे। एकदा त्यांना वाटलं की हा या माणसाला गरज आहे मदतीची, त्याच्या मागे मग पूर्णपणे खंबीरपणे मागं उभं राहायचं आहे। मग त्याचं काम आता त्यांच्याकडे कुठलंही सत्तेचं पद नसताना सत्ता त्यांच्या पायाशी होती, कुठेही कुणालाही त्यांनी काम सांगावं, कुठलाही मंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, अधिकारी असू द्या, अगदी ज्युडिशरी असू द्या, या सगळ्यामध्ये त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती, एक आदर होता आणि खूप मोठ्या मोठ्या माणसं म्हणजे गोरगरिबांची मोठमोठी कामं झाली। जे आयुष्यातून उठणारी लोकं आहेत त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणारे कुटुंब अशी त्यांनी वाचवली, काही लोकांना अगदी कुठेही न्याय मिळाला नाही, पण शेवटला ते या आनंदाश्रमात आल्यानंतर त्यांना न्याय मिळाला, दुःखी चेहऱ्याने आला आणि हसत माणूस गेला हे आम्ही पाहिलं आहे। त्याच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद तो दिघेसाहेबांनाही तसाच आनंद व्हायचा ते आम्हाला सांगायचे। इथे जाताना जो हसत जातो आणि त्याला जे समाधान मिळतं याच्यातच माझं सगळं काय आलं, माझं काम जे काय आहे याच्यात मला मी भरून पावतो, असे त्यांचे शब्द। साहेब, दिघेसाहेबांचं आणखीन एक महत्व होतं की त्यांचे डोळ्यांनी त्यांनी पाहिलं किंवा डोळ्यांनी काय त्यांची डोळ्यांची भाषा तुम्हाला सर्वांना कळायची। त्याने त्यांच्या डोळ्यामध्ये सगळं काही जादू होती, ते बरोबर बघायचे, कोणाला काय समजून जायचे ते समोरचे लोक। एकदा त्यांनी पाहिलं त्यांची एक भेदक नजर होती आणि त्यांना विजन होतं की माणसाला ओळखायचे, त्याचे पार त्याचे स्क्रीनिंग करायचे, कुठल्या टाईपचा माणूस आहे, कशाला आलाय, हे एवढं सगळं त्यांना एक म्हणजे त्यांची एक त्यांच्याकडे एक शक्ती होती आणि फार म्हणजे अशी व्यक्तिमत्व दुर्मिळ आहेत, पुन्हा पुन्हा आनंद दिघे साहेब होऊ शकत नाहीत हे कटू सत्य आहे, पण त्यांच्या आठवणी आज आपल्यासोबत आहेत। आपण भाऊ झालात, मला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किती त्यांचं महत्व हे अख्ख्या आता महाराष्ट्राला अख्ख्या जगाला माहिती आहे। ज्या पद्धतीनं या सर्व वास्तूंमध्ये एक पावित्र्य आहे हे सर्व पाहता आता देखील इथं नव्याने कामकाज सुरू केलं गेलेलं आहे, लोकांना न्याय मिळतोय, कुठेतरी इथं आल्यानंतर ती एक ऊर्जा मिळते
किंवा आनंद दिघे साहेबांचा एक आशीर्वाद पुन्हा पुन्हा आपण रिचार्ज जसं करतो तसं पुन्हा पुन्हा होतो. इथे आल्यानंतर एक प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. ही वास्तूच तशी आहे. हे वास्तूचंच जेवढं हे महात्म्य आहे आणि वास्तूचं महत्त्व जे आहे, इथे आल्यानंतर एक व्हायब्रेशन आहेत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत. कारण त्यांचं वास्तव इथं राहिलेलं आहे. त्यांच्याकडे खूप मोठी शक्ती होती आणि सर्व त्यांनी त्या लोकांच्या भल्यासाठी ती वापरली. आणि एखाद्या कार्यकर्ता एखादा संकटात असेल त्याच्या मागे उभं कसं राहायचं हे आनंद दिघे साहेबांच्याकडून शिकण्यासारखं होतं. अगदी छोट्या छोट्या शाळेतल्या ॲडमिशनपासून KG to PG ही सगळी रांग लागायची इकडे. मी आयुष्यामध्ये असा माणूस पाहिला नाही की तो स्वतः जाऊन यादी बनवून घेऊन जातो आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांची ॲडमिशन करून घेतो. कुठलंही काही सत्तेचं पद नसताना म्हणजे मोठमोठ्या सत्ताधारी लोकांची मोठमोठ्या पदावर असणाऱ्या लोकांची पण कामं किंबहुना ॲडमिशन अशा शाळांमध्ये होत नव्हती. तिथे दिघे साहेबांना कुठेही काही मनाई नव्हती. शेवटी त्यांचे काय होतं, त्यांचं वैयक्तिक कोणीच नव्हतं. त्यांच्या आठवणी बऱ्याचशा इथे आहेत, काही रुमाल आहे त्यांचा. काही सांगाल काय आठवणी त्या पाहून येत आहेत काही काय त्यांच्या आठवणी? म्हणजे ही सगळी वस्तू म्हणजे ही वास्तू त्यांच्या आठवणीने एक जिवंत वास्तू आहे खरं. म्हणजे इथे आल्यानंतर आणि मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, आजही त्यांचं वास्तव्य या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत पाठीशी. म्हणून तर आम्ही एवढं सगळं काम करू शकतो. साहेब आज त्यांचा एक शिष्य राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. आनंद दिघे साहेबांचा फोटो मंत्र्यामध्ये लागलेला आहे, बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी पाहता कुठे एकदा मागे वळून पाहिलं तर काय वाटतं की कशा पद्धतीनं आपण संघर्ष केला आणि त्यात दिघे साहेबांचं किती महत्त्व आहे? दिघे साहेबांनीच मला उभं केलं खरं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग आला दिघे साहेब नसते तर मी आता तुमच्यासमोर दिसलो नसतो. हे त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो आहे. या शाखेमध्ये ते जायचे, कुठल्या त्यांचं काय काय, इथेच शाखा हेच माझं घर असंच म्हणायचे ते. आणि त्यांनी पूर्ण आयुष्य जे आहे, सर्वस्व जे आहे, जनतेच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. मला वाटत नाही जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जे आहे. बाळासाहेबांचा शब्द त्यांचा परावलीचा, बाळासाहेबांनी आदेश करायचा आणि दिघे साहेबांनी त्याचं तंतोतंत पालन करायचं. म्हणून तर ठाणा आणि शिवसेना जे काही समीकरण जे आहे, एक जिव्हाळ्याचं नातं जे निर्माण झालं होतं बाळासाहेबांनी दिघे साहेबांमध्ये, हे कामामुळे दिघे साहेबांच्या. बाळासाहेब देखील अभिमानाने सांगतात की ठाण्यामध्ये आनंद दिघे, ठाणे आणि शिवसेना हे समीकरण. आणि आज मला देखील आज मी ज्या पदावर पोहोचलो आहे, आज दिघे साहेब असते तर त्यांना परमोच्च आनंद झाला असता. त्यांचं जे काही विजन होतं मला आजही आठवते की का मला ते ठाण्याच्या बाहेर कामासाठी पाठवायचे, कार्यक्रमासाठी पाठवायचे, याचं प्रचिती आज मला येते. कारण मी ठाण्याचा सभागृह नेता, ठाणे महापालिकेचा सभागृह नेता, मुरबाडशी माझा काय संबंध, पालघरशी माझा काय संबंध, कल्याणशी माझा काय संबंध. पण ते मला ते दिघे साहेब असताना त्या तिकडे कार्यक्रमाला पाठवायचे यावरून त्यांच्या मनामध्ये काय होतं. आणि आज जर ते असते तर मला म्हणजे जेवढा आज माझ्यावर एवढा जो भार आहे, म्हणजे एक माणूस गॉडफादर जो लागतो ते एक आधार. आणि आधार म्हणजे पूर्ण आधार, कार्यकर्त्याला त्याच्या मागं उभं राहणं, त्याला ते त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही. साहेब आपल्यालाच दिघे साहेब जे ते ठाण्याच्या बाहेर पाठवायचे आपण सांगितलं, आणि आता दिघे साहेबांचे आताच नव्हे त्यापासूनच ठाण्याच्या बाहेर देखील बरेचसे पाईक होते, दादा भुसे साहेब असतील किंवा असे असंख्य लोक आहेत की राज्यभरातून त्यांचे चाहते झाले होते किंवा त्यांचे शिष्य झाले होते. त्यांचा शिष्य त्यांचा चाहता वर्ग जो आहे महाराष्ट्रात सगळीकडे होता. आम्हाला आठवतं आहे की अमरावतीला आपलं अधिवेशन होतं शिवसेनेचं आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दिघे साहेबांच्या नावाचं अनाउन्समेंट होत होती स्वागताची. त्या ट्रेनमध्ये मोठमोठे वरिष्ठ शिवसेनेचे नेते होते
पण फक्त जिल्हा प्रमुख आनंद दिघे साहेब त्यांचा बोलबाला महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण होता. कुंभमेळ्यात देखील अनेक संत महात्मा साधू संत सगळे त्यांचे चाहते होते. हे अलौकिक त्यांचं एक ते रसायन, वेगळंच रसायन होतं, वेगळं रसायन होतं. त्यावेळी ते बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत, अनेकांनी भेट दिलेल्या असतील. विशेष हंटरबद्दल बरंच बोललं जातं. आम्ही इथे बऱ्याच वेळा आम्ही येतो तर त्या हंटरबद्दल काय त्याचं हंटरबद्दल बघा. इथे ते करड्या शिस्तीचे होते. एखादा कोणावर अन्याय झाला आणि अन्याय करणारा जरी शिवसैनिक असेल, जरी पदाधिकारी असेल, तरी तो त्यांच्या हातून सुटत नव्हता. हे त्यांची जरब होती आणि दरारा होता. त्यामुळे ठाण्यामध्ये एक वेगळी शिस्त सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. साहेब माफ करा, शेवटचा प्रश्न विचारतो, पण ज्या चित्र दिसतं त्याबद्दल विचारतो. इतकी वर्ष आपण किंवा आनंद दिघे साहेबांचेच जे चाहते वर्ग होता तो त्यांची जयंती साजरी करत होता किंवा त्यांचे बॅनर लावत होता. आज अनेक ठिकाणी लोक बॅनर लावत आहेत किंवा येऊन भेटी देत आहेत, तर आज का आनंद दिघेंच्याबद्दल एवढ्या उकळ्या फुटलेल्या आहेत? नाही, दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सोबत काम केलेले अनेक लोक आहेत. यांच्या व्यतिरिक्त आज बरेच लोक दिसत आहेत की जे इतकी वर्ष कधीच काही करत नव्हते पण आज करायला लागले. थोडा राजकीय प्रश्न आहे पण प्लीज त्याबद्दल. ज्यांनी ज्यांनी दिघे साहेबांना त्रास दिला, दिघे साहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक असे कटू प्रसंग ज्यांच्यामुळे आले, मी त्याच्यामध्ये राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही. मला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. मी जवळचा साक्षीदार आहे. दिघे साहेबांच्या बरोबर मी खूप ठिकाणी त्यांच्यासोबत फिरलो आहे. काही माझ्यासोबत देखील अनेक गोष्टींवर दिघे, मी तसा छोटा कार्यकर्ता पण मी त्यांचा प्रेमाचा लाडका होतो. मला वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी शाखा प्रमुख केलं. काही गोष्टी ते शेअर पण करायचे, पण त्या काळामध्ये त्यांची लोकप्रियता एवढी अफाट होती, त्या लोकप्रियतेला देखील लोक घाबरत होते. आणि त्या लोकप्रियतेमुळे काही लोकांना इनसिक्युरिटी देखील झाली, त्याचाही त्रास दिघे साहेबांना झाला, ह्याचाही मी साक्षीदार आहे. पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. फक्त जे दिघे साहेबांच्या त्या काळामध्ये आणि ज्यांनी ज्यांनी म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना जीवाला जीव दिला, त्या कार्यकर्त्यांच्या पाठी दिघे साहेब जसे उभे राहिले, तसंच काम देखील त्यांचा जो काय आदर्श आहे, त्यांची जी काय परंपरा आहे, ती आपण पुढे सुरू ठेवतो. बाकी मला जास्ती काही यावर भाष्य करण्यात योग्य. आणखीन एक याच प्रकारचा प्रश्न, उद्धव ठाकरे काल आले होते, त्यांनी समोर इथे पुष्पहार अर्पण केला, पण मठात आले नाहीत किंवा शक्तीस्थळावर गेले नाहीत. त्या पक्षातील कार्यकर्ते देखील, आपल्या पक्षातील कार्यकर्ते देखील, एक शेवटी जुने शिवसेना प्रमुख आहेत, ठाकरे आहेत, म्हणून त्यांनी निदान शक्तीस्थळावर जाणं तरी गरजेचं होतं, यामुळे एक नाराजी दिसते. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी ठरवायला पाहिजे होतं की ज्या आनंद दिघे साहेबांचा आज ते फोटो लावतात, त्यांच्या समाधीस्थळावर जाणं त्यांना उचित वाटलं नाही. हे खरं म्हणजे सगळ्यांनाच वेदनादायक आहे. का समाधी आम्ही मोठी भव्य दिव्य केली म्हणून मला या ठिकाणी अभिमान म्हणजे समाधान वाटतं आहे की आज जी समाधी शक्तीस्थळ हा तमाम शिवसैनिकांच्या भावना तिथे आहेत, जुडलेले आहेत, आणि एक मोठं शक्तीस्थळ तिथं उभं राहिलं आहे. तिथे सगळेच जण नतमस्तक होतात जाऊन. पण काही लोकांना वाटत असेल तिथे कमीपणाचं किंवा का, हा त्यांचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, जर आनंद दिघे साहेबात असते आणि आपण तिथे आला असत तर काय म्हटले असते आनंद दिघे साहेब? आपण मुख्यमंत्री म्हणून आलात आणि आनंद दिघे असते तर ते काय म्हटले असते आपण? मगाशीच मी म्हणालो ना, त्यांना परमोच्च आनंद झाला असता माझा एकनाथ मुख्यमंत्री झाला. मला ताईंनी सांगितलं, त्यांच्या बहिणींनी, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला त्यांनी अभिनंदनाचा फोन केला होता. तर ताई मला म्हणाल्या की नेहमी दिघे साहेब म्हणायचे, असं कुठे काय निवडणूक जिंकली किंवा काय केलं तर उपवास सोडवायला ते दिघे साहेब जायचे म्हणजे ताईकडे. आणि त्या काळात एखादी निवडणूक जिंकलेली असेल तर त्यावेळेस आवर्जून सांगायचं की ताई, एक दिवस मी ठाण्याचा मुख्यमंत्री करेन. हे मला दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताईंनी मला सांगितलं.
दिघे साहेबांनी जे सांगितलं होतं त्या सत्यामध्ये उतरले आणि त्यांचा एक शिष्य एकनाथजी शिंदे साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भाऊ झालं तिथे संपूर्ण त्यांची आठवण सांगताना. पण हीच ती वास्तू आहे ज्या वास्तूमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेजींना एक वेगळी ऊर्जा मिळते. मग इथे त्यांचे फूल असतील, त्यांचा मोठा रुमाल असेल, त्यांचे आसन असतील किंवा ते वापरत असलेले काही वस्तू असतील, या सगळ्या वस्तू आहेत आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी ते किती आनंद दिघे यांच्याशी एकरूप आहेत हे स्पष्ट केलं. पुढे जनरल गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.